छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या कामगारांसाठी बिनव्याजी 2 BHK घरकुल योजना तसेच वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करावी, स्मार्ट डिजिटल कार्ड ओळखपत्र देण्यात यावे यासह विविध मागण्या कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रचंड तुटवड आहे. 82 जी स्ट्रेंथ होती ती आज तशीच आहे. 2200 कर्मचारी आज कमी आहेत. आकृतीबंद मध्ये मेजॉरिटीने आज आपण कर्मचाऱ्याचं आकृतीबंद तयार केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक काम करतात. म्हणून आहे त्या अधिकाऱ्यावरती प्रचंड ताण आलेला आहे. स्थानिक अधिकाऱ्याची संख्या नगण्य झाली आहे. बाहेरून आलेल्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्त संख्या वाढलेली आहे आणि हा समतोल असमतोल निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला प्रमोशन आणि नवीन भरती या ठिकाणी करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. सफाई कामगार जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्यासाठी शासनाची श्रम साफल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना आहे, 300 घराची योजना आहे. ते काम सुरू होऊन 5 वर्ष झालेले आहेत, परंतु एकही घर तयार झालेलं नाही आहे. आयुक्तांनी सदर भागामध्ये पाहणी करावी व त्या कामाला गती द्यावी आणि ते काम सुरू करावं अशी आमची एक विनंती आहे. त्याचप्रमाणे मग पालिका कामगारांना नळपट्टी, पाणीपट्टी आणि सिटी बसची सेवा फ्री करावी. पाणीपट्टी आणि नळपट्टी ही माफ करावी. मालमत्ता करात 50% सवलत द्यावी. आज आपण छत्रपती संभाजीनगर महापालिकेला स्थापन होऊन 41 वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. या 41 वर्षामध्ये औरंगाबाद शहरातील संभाजीनगर शहरामधील नागरिकांना ज्या 82 सुविधा देण्यात आल्या होत्या त्याच्या 1000 पट सुविधा आज आपण महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये कर्मचाऱ्याचा, अधिकाऱ्याचा या शहराच्या विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे. परंतु वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला प्रकर्षानं सांगावंसं वाटतं. इथल्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना महानगरपालिके प्रशासनाकडून फार काही मिळालं असं आम्हाला या ठिकाणी वाटत नाही. खऱ्या अर्थानं या कर्मचाऱ्याला काही सुविधा देणं गरजेचं होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. वारंवार मागणी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तर आमची माननीय या विद्यमान प्रशासक श्रीकांत साहेब यांच्याकडे विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी, अधिकारी यांना एक या वर्धापन दिनानिमित्तानं बिनव्याजी 2 BHK सदनिकेसाठी सर्व नंबर 216 या ठिकाणी कर्मचारी घरकुल योजना राबवावी आणि ती बिनव्याजी असली पाहिजे, जागा मोफत दिली पाहिजे आणि जे काही लोन होईल ते कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पेड केलं पाहिजे, परंतु बिनव्याजी असलं पाहिजे. ही एक योजना 2000 कर्मचाऱ्यासाठी या महापालिकेने राबवावी. महापालिकेमध्ये जे काही कर्मचारी आजारी पडतात, त्यांच्या कुटुंबातले प्रमुख आजारी पडतात, त्यांना अगोदर मेडिकलचं बिल भरावं लागतं, हॉस्पिटलचं बिल भरावं लागतं, त्याच्यानंतर बिल महापालिकेला सबमिट करावं लागतं आणि त्याच्यामध्ये 6-6 महिने बिल मिळत नाही. म्हणून राज्य शासनाच्या इतर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला, पोलीस खात्यामधील कर्मचाऱ्याला जे काही कॅशलेस सुविधा आहेत त्यांच्या कुटुंबासाठी, ती कॅशलेस सुविधा महानगरपालिकेनं निर्माण करावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पाल्याला डायरेक्टली विदाऊट पैशानं भरता त्या हॉस्पिटलला सुविधा घेता येतील.